आहे भाजपला लक्ष केलंय, म्हणजे एकूण जे मंदिरं उघडण्यासंदर्भातलं आंदोलन तुम्हाला काय वाटतं की हे जागतिक आंदोलन आहे की हे राजकीय आंदोलन आहे? मला असं वाटतंय की मंदिरं बंद ठेवणं, मंदिरांना इतक्या महिन्यानंतरही टाळं लागलं हे काय कोणी आनंदानं करत नाही, विशेषतः महाराष्ट्रात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण सरकार हे टप्प्याटप्प्यानं अनेक गोष्टी उघड्या करत आहे. भविष्यामध्ये लवकरच मंदिरांचा विषय येतोय, रेल्वे चालू करण्यासंदर्भात चर्चा होईल, पण विरोधी पक्षानं सुद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी थोडा संयम बाळगला तर महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार होईल असं मी म्हणतो. आज ज्या पद्धतीनं पंढरपूरला मी पाहिलं, प्रकाश आंबेडकर यांनी जी गर्दी जमवलेली आहे, जी रेटारिटी सुरू आहे, मला वाटतं हे चित्र काही सकारात्मक आणि चांगलं. पंढरपूरच्या विठोबाचं दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्र आसुसलेलं आहे, फक्त जे बाहेर आंदोलक आहेत ते नाही, वारकरी संप्रदायाचे अनेक प्रमुख मंडळी आहेत, संस्था संघटना आहेत, त्यांच्याशी आमची चर्चा झाली या संदर्भात. पण सोशल डिस्टन्सिंग जो या करोना काळातला अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे, त्याचा पूर्ण फज्जा मंदिराबाहेर उडालेला दिसतो. हजारो लोक जमले आहेत, त्यातून संक्रमण वाढू शकतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे धोके ओळखूनच अशा प्रकारचं जे काही मंदिरांना उघडण्यास परवानगी दिलेली नाही प्रार्थना स्थळ, ते देशभरात आहे. प्रधानमंत्री मोदी हे सुद्धा अजूनही पूर्ण लॉकडाऊन उठवायच्या मनस्थितीमध्ये नाही आहे, पण आज नेते तिकडे जात आहेत पंढरपूरला आणि गर्वानं सांगतायत की आम्ही नियम मोडून आतमध्ये जाऊ, आम्ही नियम मोडण्यासाठी ते आलेलो आहोत. खरं म्हणजे प्रकाश आंबेडकर हे एक संयमी नेते आहे, ते कायद्याचे जाणकार आणि अभ्यासक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाला कायदा आणि घटना दिली त्याचे ते वारसदार आहे. अशा प्रमुख व्यक्तीकडून या परिस्थितीमध्ये आरोग्यविषयक आणीबाणी असताना कायदेभंगाची किंवा नियमभंगाची भाषा करणं हे म्हणजे लोकांना हुसकवण्यासारखं. तरी मला खात्री आहे त्याच्यामध्ये विरोधक आणि मुख्यमंत्री एकत्रित मार्ग काढतील, पण कोणीही कायद्याचं पालन करणार नाही अशा प्रकारची भूमिका निदान आरोग्यविषयक प्रश्नावर घेऊ नये. प्रकाश आंबेडकर नेहमीच भाजपला सोयीस्कर अशी भूमिका मांडत आहेत अगदी पहिल्यापासून, आता देखील त्यांनी हीच भूमिका मांडलेल्या आहेत. भाजपची बी टीम म्हणून काम करते का? त्यांनाच एक मुद्दा आहे की परवाच्या दिवशी भाजपने आंदोलन केलं आणि आता लगेच प्रकाश आंबेडकरांचं, भले आंबेडकरांनी घोषणा आधी केली होती आंदोलनाची, त्यांनी एक वेळ दिला होता. कदाचित प्रकाश आंबेडकरांनी घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षांनी प्रकाश आंबेडकरांचं क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला असेल, पण मला त्यात पडायचं नाही. कोणीही विरोधी पक्ष असेल किंवा प्रकाश आंबेडकरांसारखे प्रमुख नेते असतील, त्यांच्या मागे समाज आहे, अशांनी थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, गृहमंत्र्यांशी चर्चा करावी. पण अशा प्रकारे पंढरपूर मंदिराच्या बाहेर, विठाई विठोबा मंदिराच्या बाहेर लोकांना वेठीस धरू नये आणि महाराष्ट्राची परिस्थिती सुधारते आहे कोरोना संदर्भात, त्यात परत तणाव निर्माण करू. मंदिरं जर उघडली तर भाविक फिजिकल डिस्टन्सचे नियम पाळतील असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. आज किती डिस्टन्स पाळलाय फिजिकलचे आम्ही मंदिरांच्या बाहेर पाहिले. कालसुद्धा भारतीय जनता पक्षाकडून जे आंदोलन झालं ठिकठिकाणी, त्यातसुद्धा कार्यकर्त्यांनी किंवा आंदोलकांनी किती फिजिकल डिस्टन्स पाळलं आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलं, तेव्हा ह्याच्यामध्ये फार गंभीरतेनं विचार करावा लागेल.
राहुल साहब आणखी एक विषय होता की बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई पोलिसांवर टीका केली आहे. मूवी माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची अधिक भीती वाटते. हिमाचल प्रदेश किंवा सेंट्रल एजन्सीजची जर आपल्याला सुरक्षा मिळाली तर आपण जे बॉलिवूड आणि ड्रग माफिया जे काही लिंक्स आहेत त्याची आपण अधिक माहिती देऊ शकू असं तिने म्हटलं तिच्या ट्विटमध्ये. काय म्हणजे मुंबई पोलिसांवर अविश्वास, मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत आहेत त्यांनी. मुंबई पोलिसांच्या संदर्भात किंवा मी इतकंच म्हणे की मुंबई पोलीस हे जगातले बेस्ट पोलीस आहे. कोणाला जर इतर राज्यांची आपल्या होम टाऊन ज्याला म्हणतो तिकडली सुरक्षा हवी असेल तर त्यांनी सरळ इथून आपल्या चंबू गबाळावर आवं आणि आपल्या राज्यात जावं. कोणाला बिहारचे पोलीस हवे, कोणाला हिमाचलचे पोलीस हवे, हा काय तमाशा चालला आहे मुंबईमध्ये. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याने याच्यावर ताडताड उत्तर दिलं पाहिजे. अशा माणसां कोणी असतील त्या मी नाव घेणार नाही, पण तुम्ही महाराष्ट्र सरकारवर आपला विश्वास नाही, या राज्यावरती आपला विश्वास नाही, मुंबई पोलिसावरती विश्वास नाही आणि इकडलं तुम्ही मीठ खाताय, बेमानी आहे. आणि मला आश्चर्य वाटते की मुंबई पोलिसांवरती अशा प्रकारे गंभीर टीका करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी इकडले राजकीय पक्ष उभे राहतात. ही सगळ्यात मोठी बेमानी आणि महाराष्ट्रद्रोह. तुमचे राजकीय मतभेद असू शकतात कोणाचेही कोणाचे, पण तुम्ही मुंबई पोलिसांवरती अशा प्रकारे शंका उपस्थित निर्माण करणाऱ्या व्यक्तींचं समर्थन कसं काय करू शकता, ही गंभीर आहे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या संदर्भामध्ये हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे आणि मुंबई पोलिसांवर अशा प्रकारे अविश्वास दाखवणाऱ्या व्यक्ती आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या व्यक्ती ज्या कोणी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई. अशा प्रकारचा जो आत्मविश्वास येतो की मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवण्याचा, हा आत्मविश्वास जो आहे तो माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने देखील दाखवला होता आणि तेव्हापासूनच हा आत्मविश्वास इतरांच्या मध्ये वाढत चाललेला आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री होते, त्याने सुद्धा हे राज्य 5 वर्ष चालवलेलं आहे, उत्तम प्रकारे चालवलं असं म्हणेल. तर त्याने सुद्धा अशा प्रकारे मुंबई पोलीस राज्याचं प्रशासन त्यांच्यावर शंका घेणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहू नये. काल पंतप्रधानांनी मन की बात देशवासियांशी संवाद साधला, काय वाटतं की ज्या मुद्द्यांवर खरं भाष्य करायला पाहिजे होतं बघा ते केलं गेलं नाही, वेगळेच विषय घेतले गेले. ज्याची माझ्या माहितीप्रमाणे मी आतापर्यंत त्यांच्या जवळजवळ 50 ते 60 मन की बात मी पाहिलेले. देशाचे पंतप्रधान एखाद्या विषयावर बोलतात तेव्हा आमच्यासारख्या लॉ मेकर्स म्हणजे आमदार असतील खासदार असतील त्यांनी ते ऐकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. प्रधानमंत्र्यांनी प्रत्येक मन की बातमध्ये एक एक विषय घेऊन आपलं मत व्यक्त केलं, वेगळेवेगळे विषय घेऊन. काल त्यांनी खेळण्यांसंदर्भातला विषय घेतला, खेळणी देशी बनावटीची हवी आहे, त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे, त्याची आयात वाढली पाहिजे, निर्यात वाढली पाहिजे. मला असं वाटतं की हे सुद्धा एक असं क्षेत्र आहे जिथे परकीय गुंतवणूक येऊ शकते, जिथे फार मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक जागा आहेत जिथे अशा प्रकारची खेळणी बनवली जातात, खास करून सावंतवाडी जे संस्थान आहे तिथे गुंजफा नावाच्या ते खेळण्यांचा जो एक प्रकार आहे, सावंतवाडीच्या राजमाता भोसले सत्तुशिला राणी भोसले त्यांनी अशा कलाकारांना किंवा कारागिरांना एकत्र करून खेळण्यांचा फार मोठा उलाढाल केली होती आणि आजही करत आहेत. देशभरामध्ये असे अनेक लहान लहान कारखाने आहेत, त्यांच्या संदर्भात जर प्रधानमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली असेल तर मला असं वाटतं की अर्थकारणाला चालना देणारी सामान्यांच्या त्यांनी विषय मांडला. राऊत साहेब हा विषय तर महत्त्वाचा होताच, पण आज देशातल्या कोट्यवधी विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगलेलं आहे, ज्या परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात त्या संदर्भात किंवा सीटीए या संदर्भात याच मन की बातवर युट्यूबला व्हिडिओ डाउनलोड केला तर 1.5 लाख 1.5 लाखांपेक्षा जास्त डिलाईक्स मिळाले. म्हणजे आणि ह्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत, पालकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत की
विद्याभ्यासंदर्भात कोणतीही भूमिका मन की बातमध्ये मांडली नाही, परंतु दुसरीकडे मात्र देशी कुत्रे आणि त्याचबरोबर खेळणी या विषयावर तिने मत मांडलेला आहे. परीक्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिले मला असं वाटतं, आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची की नाही याचं राज्यांनी ठरवायचं एवढंच मला माहिती. याच्यामध्ये राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी एक राष्ट्रीय धोरण ठरवावं अशी आमची भूमिका होती. कदाचित केंद्रांच्या सूचनांचं पालन या संदर्भात न्यायालयाने केलं असेल. राव साहब एक बात जो है हिंदी में जानना चाहेंगे कि कंगना स्टार है, उन्होंने मुंबई पुलिस पे अविश्वास जताया है. उन्होंने कहा है कि अगर उन्हें हिमाचल प्रदेश की सिक्योरिटी मिलती है या सेंट्रल एजेंसीज की सिक्योरिटी मिलती है तो वो बॉलीवुड और ड्रग माफिया जो कनेक्शन. मैं किसी व्यक्ति का नाम नहीं. इस प्रकार के आरोप प्रत्यारोप इन दिनों बहुत चल रहे हैं. बड़े बड़े कलाकार उसमें अपनी बात, अपने मन की बात, दिल की बात रखते हैं. लेकिन अगर आप मुंबई में रहते हो, महाराष्ट्र में रहते हो या अपना सब कुछ कमाते और आप फिर भी यहाँ की पुलिस के ऊपर भरोसा नहीं रखते और अपने होम टाउन की पुलिस की आप सुरक्षा चाहते हैं, ये तो महाराष्ट्र के साथ और यहाँ के पुलिस के साथ नहीं मानी. ऐसी कोई भी व्यक्ति और किसी भी राज्य में और उस राज्य के साथ वो ईमानदारी से नहीं रहते तो उस राज्य में रहने का उनको अधिकार है, चाहे पश्चिम बंगाल हो. अगर हिमाचल में कोई रहता है महाराष्ट्र की व्यक्ति और वो कहेंगे मुझे शिमला पुलिस के ऊपर भरोसा नहीं तो आप वहाँ मत रहिए. मैं कहूँगा शिमला में मत रहिए, आपका भरोसा नहीं है आप वहाँ मत रहिए. आप वहाँ रहते हो, वहाँ खाते हो, वहाँ पीते हो, वहाँ कमाते हो, वहाँ नाम रोशन करते हो और शिमला के पुलिस के ऊपर आप थूकते हो, ये क्या है तमाशा. अगर मैं इस देश में इस राज्य में रहता हूँ तो मेरा अधिकार है मैं मेरे पुलिस के साथ संवाद रखें, डायलॉग, और अगर मेरी कोई समस्या है तो उनसे मैं शेयर करूँ. लेकिन आप कोई भी व्यक्ति इस प्रकार से मुंबई पुलिस हो, राज्य सरकार हो या और कोई हो, ये ठीक नहीं है. मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री और गृहमंत्री से सीधा अपील करता हूँ, जो लोग मुंबई पुलिस की बुराई कर रहे हैं, डिमोरलाइज कर रहे हैं और यहाँ के जो राजनीतिक पार्टी ऐसे व्यक्तियों का समर्थन कर रही है, आप उनके खिलाफ